नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फोरच्या घरांमध्ये गेलेले सर्वस पर्दक सर्व स्पर्धक आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहेत लाईव्ह मध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेची एकदम एंट्री होताना आपल्याला दिसते दोघंजण एकमेकांचा हात धरून घरामध्ये एंट्री करतात आणि सर्वप्रथम अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे बिग बॉसचे आभार मानतात त्यानंतर सर्व स्पर्धकांची भेट घेऊन त्यांच्या फेवरेट जागेवर जाऊन एकमेकांशी गप्पा मारत असतात अमृता आणि प्रसाद किचन एरियामध्ये त्यांच्या फेवरेट जागी जाऊन बसतात आणि प्रसाद अमृता देशमुखचा हात हातामध्ये घेऊन बोलत असतो त्यावेळी अमृता प्रसादला बोलते प्रसाद मी खूप स्वप्न रंगवून आली होती तू आणि मी टॉप टूमध्ये असावेत असं मला नेहमीच वाटत होतं आपण एकमेकांसोबत घालवलेला क्षण तू मला जे काही प्रपोज केलं होतं ते सगळे क्षण मला आठवतात तेव्हा प्रसाद अमृताचा हात हातात घेतो आणि बोलतो ठीक आहे ना आपण बिग बॉसची ट्रॉफी तर नाही मिळवू शकलो पण दोघांना खूप मोठा सपोर्ट महाराष्ट्र आपल्याला करताना दिसला ही तर आपली खरी सुरुवात आहे अजून आपल्याला खूप मोठी उंची गाठायची आहे प्रेक्षकांचं मिळालेलं प्रेम इथेच आपण सर्व जिंकून गेलो तर मित्रांनो प्रसाद अमृता देशमुखला जे काही समजावत आहे ते तुम्हालासुद्धा योग्य वाटतं का आणि अमृता आणि प्रसादला बघायला तुम्ही किती उत्सुक आहात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद